वाशिमवरून रिसोर्टकडे जाणाऱ्या डिझायर या चारचाकी वाहनामध्ये एकाहत्तर लाख आठशे रुपयाची बेसुबी रक्कम जप्त करण्यात आली आहे रिसोर्ट पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बावीस डिसेंबर रोजी ही कारवाई केली आहे रिसोर्ट पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बावीस डिसेंबर रोजी केलेल्या या संयुक्त कारवाईत दोघांना जेरबंद करण्यात आलं आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार वाशिमवरून रिसोडकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर या वाहनातून बेहिशेबी रक्कम नेली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनाचा वाशिमवरून पाठलाग सुरू केला या दरम्यान पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या या दरम्यान वाहन थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता सुरेश भीमराव कसबे आणि बाबासाहेब प्रल्हाद वळसकर यांनी सदर कॅश व्यवस्थापनाची असून त्यासंबंधी उडवाउडवीची उत्तरं दिली तसेच कॅशबाबत कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे आढळून आले नाही त्यामुळे पोलिसांनी एकाहत्तर लाख आठशे रुपये रोख आणि तीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण चौऱ्याहत्तर लाख आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला संबंधित दोन्ही इसमांना कॅश संबंधी लेखी पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कर विभागाशीही संपर्क साधण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे